अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा जामनेर नगर परिषदेच्या वतीने आज शुभारंभ करण्यात आला। शहरातील सोनबर्डी गीताधाम परिसरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी उपनगर अध्यक्ष अनिसभाई केलेवाले यांच्यासह नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया, वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया, चला निर्धार आता करा। वन्य सुंदरेला हिरवीगार करूया, वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया, चला निर्धार आता करा। वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया, वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया, चला निर्धार आता करा। वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया, वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया, चला निर्धार आता करा। वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया, वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया, चला निर्धार आता करा। वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।